नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बेकायदेशीर वृक्षतोड करून लाकडाची अनधिकृत वाहतूक करणारी गाडी महाड वन विभागाने ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी वाहतूक करणारा ट्रक आणि लाकडे जप्त करण्यात आली आहेत. आकेशिया जातीच्या वृक्षाची विनापरवाना तोड करून अनधिकृतपणे वाहतूक करणारा ट्रक वन विभागाच्या पथकाने पोलादपूर नाका येथे ताब्यात घेतला. त्यात सुमारे 50,490 रुपये किमतीचे आकेशिया लाकडाचे 54 नग आढळून आले. हा ट्रक वन विभागाने ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी मोहम्मद जाकिउद्दीन, मोहम्मद हुसेन, अविनाश चिंचोळीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर फसवणुकीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सायबर साक्षर सुरक्षित गाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी म्हसळा तालुक्यातील खरसई गावाची निवड केली असल्याची माहिती म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक उद्धव सुर्वे यांनी दिली आहे. घरफोडी आणि लूटमारीपेक्षा दरवर्षी सायबर फसवणुकीच्या घटना जास्त होत असतात. सायबर गुन्हे कसे होतात हे जाणून घेतल्यास ते टाळता येऊ शकतात याचा अभ्यास करून रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी जिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सायबर साक्षर सुरक्षित गाव मोहीम सुरू केली आहे. चौक गाव बाजारपेठेतील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम ग्रामस्थांनी थांबवले होते. गटारांचे काम केल्यानंतरच रस्त्याचे बांधकाम करा असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. या संदर्भात उरणचे आमदार महेश बालदी यांनी सोमवारी या ठिकाणी रस्त्याची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली. नियोजित काम पूर्ण करून आमदार निधीतून किंवा अन्य निधीतून सहाय्य करून हे रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही आमदार बालदी यांनी दिली. तसेच ठेकेदारांशी चर्चा करून कामास पुन्हा सुरुवात केली त्यामुळे येथील रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. या चर्चेवेळी भाजपचे खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, गणेश मुकादम, उपसरपंच गणेश कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पेण नगर परिषदेने कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन केले आहे. सोमवारी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी 97 अधिकारी कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी 1 मे 2022 पासून बेमुदत काम बंद आंदोलनाची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत पेण नगर परिषदेचे कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांनी ठिय्या आंदोलन केल्यामुळे पेण नगर परिषदेचे कामकाज ठप्प झाले होते. सोमवारी पेण नगर परिषद कर्मचारी संघटना गठीत करून अध्यक्षपदी शिवाजी चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली. दरम्यान कर्मचारी संघटना आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत मात्र त्याचा अत्यावश्यक सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी यावेळी सांगितले. हिंदू मुस्लिम धर्मियांचे पवित्र सण एकाच दिवशी आले आहेत त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नेरळ पोलिसांनी आपल्या हद्दीत रूट मार्च केले. नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संमिश्र वस्ती असून गावात हिंदू आणि मुस्लिम बांधव अनेक वर्षांपासून एकत्र राहत आहेत. यावर्षी मुस्लिम धर्मियांची पवित्र रमजान ईद आणि हिंदू धर्मातील अक्षय तृतीया हे महत्त्वाचे सण एकाच दिवशी आले आहेत. हे दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नेरळ आणि कळंब या गावात शस्त्रांसह रूट मार्च केला. कर्जतचे पोलीस उपाधीक्षक विजय लगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या रूट मार्चमध्ये नेरळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्यासह 2 अधिकारी आणि 40 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. मुरुड हे पर्यटन स्थळ असल्याने येथे हजारोंच्या संख्येने गाड्यांची वाहतूक सुरू असते. मुरुड मुंबई या मुख्य रस्त्यावरील बहूर येथे पुलाची दगडी संरक्षक भिंत गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात मातीसह वाहून गेली होती. त्यावेळी या पुलावरील वाहतूकसुद्धा काही दिवस बंद ठेवण्यात आली होती. या पुलाला सिमेंट काँक्रीटची भिंत बांधणे आवश्यक असतानासुद्धा मुरुड सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त मातीचा भराव टाकून सदरचे काम आटपते घेतले. त्याबद्दल प्रवासी आणि नागरिकात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान विहूर पुलाला काँक्रीटची संरक्षक भिंत उभारण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेव यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. या कर्मचाऱ्यांनी रविवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी दुसऱ्या दिवशीही प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायतीचे अधिकारी कर्मचारी या बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश पोस्तांडे यांनी दिली आहे. या मागण्या पूर्ण होत नसल्याने हा लढा आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. या आंदोलनात उरण नगर परिषदेचे कर्मचारीही सहभागी झाले आहेत. कोकण मेवा शॉपीतर्फे माणगावमध्ये कोकण खाद्य महोत्सव 2022 आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात गेल्या 2 दिवसांपासून ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. माणगाव शहरातील कमल फर्निचर शेजारी भरवण्यात आलेला हा महोत्सव 8 मेपर्यंत सुरू राहणार आहे. या खाद्य महोत्सवात कोकणातील दर्जेदार खाद्यपदार्थांचे भव्य प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे. महिला बचत गटांची उत्पादने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील नामांकित कंपन्यांची दर्जेदार उत्पादने, देवगड आणि रत्नागिरीचा जगप्रसिद्ध हापूस आंबा, विविध प्रकारचे काजू, पेनचे प्रसिद्ध पापड यांच्यासह इतर खाद्यपदार्थ या महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघाचे 10 वेत्रैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन 30 एप्रिल ते 1 मे दरम्यान JNPT कामगार संघटना बहुउद्देशीय सभागृहात भरवण्यात आला होता. या अधिवेशनाचे उद्घाटन महासंघाचे राष्ट्रीय सचिव रवींद्र हिमते यांच्या हस्ते शनिवारी झाले. या अधिवेशनाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी आमचे कायम प्राधान्य असणार आहे अशी ग्वाही दिली. तर आमदार महेश बालदी यांनी कामगारांना कामगार कायद्यानुसार सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याची भूमिका मांडली. यावेळी भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघाचे राष्ट्रीय सचिव रवींद्र हिमते, राज्य जनरल सेक्रेटरी मोहन येणुरे, विशाल मोहिते, महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सुरेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नवीन पनवेलमधील शांती निकेतन पब्लिक स्कूलच्या प्रवेशद्वारासमोरील गटारांवरील झाकण बसवण्यात आल्याने पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. शाळेच्या प्रवेशद्वारासमोरील गटाराचे झाकण तुटल्याने मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यात पाय घसरून विद्यार्थी पडल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. याबाबत RPIचे नवीन पनवेल शहराध्यक्ष अंकुश साळवे, उपाध्यक्ष संपत भोजने आणि पंचशील झोपडपट्टीचे अध्यक्ष पप्पू साळवे यांनी पाठपुरावा सुरू केला होता. शाळेनेही महापालिका आणि सिडकोला पत्र दिले होते. त्यानुसार सिडकोचे संतोष साळी यांनी या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि ठेकेदाराला त्वरित काम पूर्ण करण्याचे आदेश देऊन त्यांच्याकडून काम पूर्ण करून घेण्यात आले. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईदचा सण आज साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पनवेल शहर पोलीस प्रशासनाच्या वतीने सोमवारी सशस्त्र संचलन करण्यात आले. पोलिसांचा फौजफाटा पाहून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले होते. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी परिमंडळ 1 आणि 2 मधील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रमुख मार्गांवर रात्रीची गस्त वाढवून नाकाबंदी करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात संचलन करण्यात आले. प्लास्टिक हा विघटन न होणारा घटक असल्याने ती एक मोठी समस्या म्हणून समोर आली आहे. रायगड जिल्ह्यात पसरलेला आणि ग्रामीण शहरी असा भौगोलिक परिसर असल्याने प्लास्टिक कचरा अनेक ठिकाणी दिसून येतो. त्यामुळे या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी हुतामाकी कंपनीने पावले उचलली आहेत. त्यानुसार कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीमधून खोपोली रानसई येथे प्रायोगिक तत्वावर प्लांट सुरू करण्यात आला आहे. याचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. यामध्ये महिन्याला 55 ते 60 टन प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर अक्षय तृतीयेला राज्यभरात होणाऱ्या महाआरतीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. स्वतः राज यांनी याबाबत माहिती दिली. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबत बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षय तृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात बाधा आणायची नाही. भोंग्याचा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे काय करायचे हे मी उद्या सांगेन, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांची वसई विरार महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. त्या रिक्त पदावर प्रभारी मुख्याधिकारी म्हणून माथेरान गिरिस्थान नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भंडगे यांच्यावर रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी जबाबदारी सोपवली आहे. माथेरान नगर परिषदेवर सध्या प्रशासक असून प्रशासक आणि मुख्याधिकारी अशी दुहेरी जबाबदारी भंडगे यांच्यावर आहे. आता त्यांच्यावर कर्जत नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी पदाची जबाबदारी असणार आहे. डॉ पंकज पाटील यांनी मुख्याधिकारी म्हणून काम करताना कर्जत नगर परिषद देशात 3-स्टार शहर बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हे काम पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी देखील सुरेखा भंडगे यांच्यावर असणार आहे. राज्यात विद्युत वितरण कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना लोडशेडिंगचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच नवीन पनवेल परिसरात ऐन उन्हाळ्यामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांच्या रोषाला लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे नगरसेवक समीर ठाकूर यांनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनातून त्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत तातडीने उपाययोजना करा अशी मागणी केली आहे. तसेच ग्राहकांकडून अपेक्षित असलेली अतिरिक्त सुरक्षा ठेव रद्द करण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश द्यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी नगरसेविका राजश्री वावेकर यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.